येशू समुद्र किनाऱ्यावर उपदेश करीत असताना पुन्हा एकदा त्याच्या भोवती अतोनात गर्दी झाली, म्हणून तो एका होडीत बसून किनाऱ्यावरील लोकांना शिकवू लागला. दाखले सांगून लोकांना शिकवणे ही त्याची नेहमीची पद्धत होती. त्याने सांगितलेला त्यांतला एक दाखला हा ऐका. तो म्हणाला, एक शेतकरी होता, त्याने आपल्या शेतात पेरणी करण्याचे ठरविले. पेरणी करताना तो बी इकडे तिकडे विखरून टाकू लागला. तेव्हा काही बी पाऊल वाटेवर पडले, ते पक्ष्यांनी येऊन खाऊन टाकले. काही बी खडकाळ जमिनीवर पडले, तेथे माती फार खोल नसल्यामुळे ते झटकन उगवले. पण सूर्य वर आल्यावर ती रोपे करपून गेली आणि त्यांना मूळ नसल्यामुळे ती सुकून गेली. काही बी काटेरी झुडपांत पडले, तिथे ते उगवले खरे, पण काटेरी झुडपे अधिक फोफावल्यामुळे त्यांनी त्यांची वाढच होऊ दिली नाही, त्यामुळे त्याच्याकडून काहीही धान्य मिळाले नाही. पण काही बी सुपीक जमिनीत पडले, तेथे मात्र भरपूर, म्हणजे काही ठिकाणी 30 पट, काही ठिकाणी 60 पट, तर काही ठिकाणी 100 पट पीक आले. मग येशू म्हणाला, ज्याला कान आहे त्यांनी ऐकावे. नंतर त्याचे 12 शिष्य आणि इतर शिष्य यांच्यासह तो एकटाच असताना त्यांनी त्याला विचारले, गुरुजी, तुम्ही सांगितलेल्या दाखल्याचा अर्थ काय? तेव्हा तो म्हणाला, देवाच्या राज्याची रहस्ये जाणून घेण्याची तुम्हाला मुभा असली तरी देवाच्या राज्याबाहेर असलेल्यांना मात्र सर्व काही दाखल्याच्या रूपाने सांगण्यात येईल. संदेष्टा यशया याने म्हटल्याप्रमाणे, ते लोक डोळ्यांनी पाहत असले, कानांनी ऐकत असले, तरी त्यांना काही उमजणार नाही, ते देवाकडे वळणार नाहीत, किंवा त्यांच्या पापांची क्षमाही होणार नाही. पण तुम्हाला या साध्या दाखल्यांचा अर्थ समजत नसेल, तर पुढे मी जे अनेक दाखले सांगणार आहे त्यांचा अर्थ तुम्हाला कसा समजेल? पेरणी करणारा शेतकरी म्हणजे लोकांना देवाचे वचन सांगणारा माणूस. ज्या पाऊल वाटेवर काही बी पडले, ती पाऊल वाट म्हणजे कठीण अंतकरण असलेले लोक. अशा लोकांच्या कानावर देवाचा संदेश पडल्याबरोबर सैतान येतो आणि त्यांच्या अंतकरणात पेरलेले वचन हिरावून नेतो. खडकाळ जमीन म्हणजे देवाचा संदेश आनंदाने स्वीकारणारे लोक. खडकाळ जमिनीत उगवणाऱ्या रोपट्यांना ज्याप्रमाणे खोलवर मूळ धरता येत नाही, त्याप्रमाणे त्यांच्याही अंतकरणात देव वचनांचे मूळ खोलवर जाऊ शकत नाही. त्यांच्या बाबतीत आरंभी जरी सर्व ठीकठाक दिसले, तरी वचन स्वीकारल्यामुळे त्यांच्यावर संकटे आली किंवा त्यांचा छळ होऊ लागला की ते लगेच गळून जातात. काटेरी झुडपांची जमीन म्हणजे देवाचा संदेश ऐकून त्याचा स्वीकार करणारे लोक. असे लोक देवाचा संदेश ऐकून त्याचा स्वीकार करणारे लोक. असे लोक देवाचा संदेश ऐकतात, त्याचा स्वीकार करतात, परंतु लवकरच संसाराची चिंता, पैशांची व इतर गोष्टींची हाव त्यांना भुरळ पाडते आणि त्यांच्या अंतःकरणातील देवाच्या वचनाची वाढ खुंटवून त्याला ते निष्फळ करतात. या उलट सुपीक जमीन म्हणजे देवाचे वचन ऐकून त्याचा स्वीकार करणारे लोक. ते भरपूर म्हणजे 30 पट, 60 पट आणि कधी कधी तर 100 पट पीक देतात. नंतर येशूने त्यांना विचारले, एखादा मनुष्य दिवा लावून त्याचा उजेड बाहेर जाऊ नये म्हणून मापाखाली किंवा खाटेखाली ठेवील काय? कधीच नाही. अशाने उजेड पडणार नाही आणि दिव्याचा काही उपयोग होणार नाही. देव राज्याची जी रहस्य आता तुम्हाला गुप्त वाटत असतील, ती आज ना उद्या तुम्हाला उघड होतीलच याची खात्री बाळगा. ज्यांना ऐकाव्यास कान आहे त्यांनी त्याचा उपयोग करावा. तो त्यांना पुन्हा म्हणाला, तुम्ही जे ऐकता ते नीट ध्यानात घ्या. ज्या मापाने तुम्ही मापून घ्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल, किंबहुना तुम्हाला जास्तही देण्यात येईल. कारण ज्याला आहे त्याला दिले जाईल व ज्याला नाही त्याचे असेल नसेल तेही त्याच्यापासून काढून घेतले जाईल. तो आणखी म्हणाला, देवाच्या राज्याच्या रहस्याचे दुसरे उदाहरण ऐका. एका शेतकऱ्याने शेतात पेरणी केली आणि पीक येण्यासाठी काहीही हातभार न लावता तो स्वस्त बसला. पण इकडे शेतात पीक वाढले, ते कसे वाढले हे त्याला कळलेही नाही. कसलीही मदत न घेता जमिनीने ते पीक वाढविले. कारण पहिल्यांदा अंकुर वर येतात, मग त्याला ओंब्या लागतात आणि मग ओंब्यात दाणे भरतात. अशा क्रमाने पीक तयार झाल्याबरोबर शेतकरी आपला विळा घेऊन येतो आणि पीक कापून नेतो. तुम्हाला देवाच्या राज्याची कल्पना यावी म्हणून मी त्याचे कसे वर्णन करू? तुम्हाला त्याची रहस्ये स्पष्ट करण्याकरिता मी कोणता दाखला सांगू? देवाचे राज्य मोहरीच्या बारीक दाण्यासारखे आहे. हा दाणा अत्यंत लहान दाण्यांपैकी एक असला तरी त्याच्यातून मोठे झुडूप उगवते. त्याच्या फांद्याही मोठ्या असतात, इतक्या की त्यांच्या सावलीत पक्षी घरटीही बांधून राहतात. शिष्याची समजण्याची पात्रता लक्षात घेऊन त्याने त्यांना दुसरे अनेक दाखले सांगितले. लोकांशी बोलताना तो दाखले वापरूनच बोलत असे, परंतु एकांतात मात्र तो आपल्या शिष्यांना सर्व दाखल्यांची फोड करून सांगत असे.
त्या दिवशी संध्याकाळ झाल्यावर येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, सरोवर ओलांडून आपण पहिल्या तीराला जाऊ. जमावाला निरोप दिल्यावर ज्या होडीत तो बसला होता त्याच होडीतून ते त्याला आपल्या बरोबर घेऊन निघाले. लहान लहान होड्याही त्यांच्या मागून येत होत्या. थोड्याच वेळात भयंकर वादळ सुरू झाले. उंच उंच लाटा होडीवर आदळू लागल्या आणि होडी पाण्याने भरून बुडण्याच्या बेतात आली. येशू होडीच्या मागच्या बाजूला उशीवर डोके ठेवून गाढ झोपला होता. तेव्हा शिष्यांनी घाबरून त्याला उठवले आणि ते त्याला म्हणू लागले, गुरुजी, आपण सर्वजण बुडत आहोत, तरी त्याचे तुम्हाला काहीच वाटत नाही काय? तो जागा झाला. त्याने वाऱ्याला धक्काविले आणि समुद्राला तो म्हणाला, शांत हो. तेव्हा ताबडतोब वादळ शमले आणि सर्वत्र नीरव शांतता पसरली. त्याने शिष्यांना विचारले, तुम्ही इतके का घाबरलात? तुम्हाला माझ्याविषयी अजूनही खात्री पटली नाही काय? शिष्यांची मने त्याच्याविषयी भीतीयुक्त आदराने भरून गेली आणि ते एकमेकांस आश्चर्याने विचारू लागले, हा आहे तरी कोण? की वारा आणि समुद्रही त्याच्या आज्ञा पाळतात?